शिर्डीच्या साईबाबा मंदिरातली काकड आरती आणि शेजारतीची वेळ बदलण्याच्या निर्णयाला साई संस्थान समितीनं तात्पुरती स्थगिती दिली आहे. भक्तांना कुंभमेळ्याच्या गर्दीत 2 तास अधिक दर्शन उपलब्ध व्हावं या हेतूनं आरतीच्या वेळेत साई संस्थाननं बदल केला होता. मात्र संस्थानच्या या निर्णयाला शिर्डी ग्रामस्थांनी विरोध करत साई संस्थानच्या प्रशासकीय इमारतीसमोर टाळ वाजवत धरणं आंदोलन केलं. त्यानंतर संस्थाननं काकड आरती आणि शेजारतीची वेळ बदलण्याच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. यावेळी आंदोलनकर्ते आणि साईबाबा संस्थान यांच्यात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यस्थी केली. आरतीच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि यामध्ये विशेष स्पष्ट आहे, त्यामध्ये कुठे लिखित असा कुठला असा हे नाही आहे किंवा असं काही हे नाही आहे. वेळच्या वेळी याच्यामध्ये वाढ करत आलेले बदल झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने हा सुद्धा बदल आहे. केवळ भक्तांची सोय हा एकच उद्देश यामध्ये, यापेक्षा वेगळा काही. साईबाबांची आरती ही पूर्वीपासून पहाटचे काकड आरती ही 5:15 व रात्रीची शेजारती ही रात्री 10 होत असते. हे साईबाबांच्या नंतर दासगुरू महाराज व तत्कालीन जे साईबाबांचे समकालीन जे भक्त होते त्या भक्तांच्या समक्ष त्या भक्तांच्या समोर चालू झालेली आहे आणि ती परंपरा मोडण्याचा या 3 सदस्यीय विश्वस्त मंडळाचा माझ्या मते काही अधिकार नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.